राहुल जी काय म्हणले की राहुल बाबा लग्न करून घ्या, आम्ही तुझ्या वरातीला यायला तयार आहे. अरे ती लग्न जपवायला गेले होते, त्या मोदीला हरवायला गेले होते. हे जे जातीवादी आम्हाला म्हणतात ना पंधरा पक्ष, हे सारे भाजपच्या पंक्तीत बसून जीवन राहिले सगळे जे पूर्ण खरगडे. मोदीजी गरीबातले होते, मोदीजीचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा बनवायचे आणि मोदीजी कॅटरीमध्ये चहा घेऊन रेल्वेमध्ये विकायचे. असा देशाचा प्रधानमंत्री या देशातल्या गरिबांनी निवडला आणि मग या देशातली गरिबी कमी व्हायला मदत होऊ लागली. पण गरिबासाठी काम करण्यात आलं, शेतकऱ्यांसाठी काम करण्यात आलं. काँग्रेसला असं वाटतं, समाजवादीवाल्याला असं वाटतं, राष्ट्रवादीवाल्याला असं वाटतं, ममता बॅनर्जीला असं वाटतं की गरिबासाठी एवढं जर काम केलं तर 14 गरिबांना निवडून दिलं, 19 गरिबांना निवडून दिलं आणि जर असंच काम राहिलं तर 2024 आपला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्याशिवाय राहत नाही. अरे चला सगळे जण एकत्र या, आपण मोदीला हटवू. पहिली मिटिंग 12 तारखेला पाटण्यात होती, काही ना म्हणलं येतो, काही ना म्हणजे आम्ही येणार नाही. आता पाटण्यामध्ये काल बैठक झाली आणि काय बैठक होती, मोदीजीला हटवायचंय. नारा काय की भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे, या एका दुर्दर एकत्र येऊ. पण हा नारा तर गेला कुठं, मोदीजीला हरवलं गेलं कुठं. पण लालूजीचं भाषणचं काल तर कोणापण पाहिलं असेल टीव्हीवर, पण ऐकलं का लालू प्रसादचं भाषण कोणा पाहिलं एवढं आपल्याला. जरा लालूजी काय म्हणले की राहुल बाबा लग्न करून घ्या, आम्ही तुझ्या वरातीला यायला तयार आहे. अरे ती लग्न जपवायला गेले होते, त्या मोदीला हरवायला गेले होते. अजून कोणाचा पाडला प्रकारे गेले कशाला, आणि गेले कुठं, बिहारला गेले. यांना असं वाटतं गरीबाचा माणूस प्रधानमंत्री झाला कसा. प्रधानमंत्री व्हायचा अधिकार तर आमचा होता. आमची आजी इंदिरा गांधी प्रधानमंत्री होती, आमचा बाप राजीव गांधी प्रधानमंत्री होता. प्रधानमंत्री तर मी व्हायला पाहिजे होतो, हे प्रधानमंत्री झाले कसे. रातचे झोपत नाही, या अंगम त्या अंगम त्या अंगम त्या अंगम झोपा येऊन राहिल्या 2024. या देशातले लोक या सगळ्यांना दाखवून देतील की पुन्हा 24 300 पेक्षा जास्त सीट या देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली मिळून येतील. आम्हाला हे जातीवादी म्हणतात. तुम्ही गावात असून पंचायत समाजाला विचारा, भारतीय जनता पार्टी जातीवादी का. 1985 आम्ही पहिली विधानसभेची निवडणूक लढलो शरद पवार आणि एस काँग्रेसच्या एवढ्याची. आम्ही सोबत निवडणूक लढलो शरद पवारला नाही. म्हटलं आम्ही जातीवादी आहे तर आमच्यासाठी निवडणूक कशी काय लढले. आम्ही जातीवादी ना नितीश कुमार, मी खासदार असताना आमच्यासाठी रेल्वे मंत्री होते. मग आम्ही जातीवादी आहे तर आमच्यात रेल्वे मंत्री कसे होते. ममता बॅनर्जी मी खासदार असताना अटलजीच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होत्या. आता म्हणते आम्ही जातीवादी आहे, त्या टायमाला आम्ही जातीवादी नव्हतो, आता जातीवादी आहे. कश्मीरचे फारूक अब्दुल्ला ते होते भारतीय जनता पार्टी जातीवादी आहे. आणि अटलजी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये तुमचा मुलगा उमर अब्दुल्ला हा आमच्या मंत्रिमंडळात होता, पण तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का. मायावती म्हणजे आम्ही जातीवादी आहे. मायावती भाजपच्या भविष्यात द्वंद्व मुख्यमंत्री झाली युपीची. हे जे जातीवादी आम्हाला म्हणतात ना पंधरा पक्ष, हे सारे भाजपच्या पंक्तीत बसून जीवन राहिले सगळे जे पूर्ण खरगडे. आता आपण जातीवादी म्हणतात.